अल्पवधित प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या झुंजारनेता लाईव्ह या बातमीपत्रामध्ये आपणही होऊ शकता सहभागी. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करा व 98 81 84 077 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा झुंजारनेता@gmail.com वर पाठवा. नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखाच्या जवळ. पुलवामाच्या सैमोह परिसरात चकमक, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. मुंबईत उद्या धडकणार चक्रीवादळ, 2 मीटर उंच लाटांची शक्यता. भाजपमध्ये बदल, 3 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. देशामध्ये आता सामूहिक संसर्ग होण्याचा दावा. लोकांकडे पैसेच नाही तर उत्पादन केलेल्या वस्तू कोण खरेदी करणार, पृथ्वीराज चव्हाण. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचं अखेर चक्रीवादळात रूपांतर. मुंबई पुण्याहून बाहेर पडलेल्या स्थलांतरितामुळे राज्यातील कोरोना रुग्णात वाढ. दिल्लीत भाजपा अध्यक्षपदावरून मनोज तिवारीची उचलबांगडी. नागपुरात तंबाखूसाठी प्रवासी मजुराची हत्या. इंडिया हटवून भारत करा, देशाचं नाव बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका. पंतप्रधान स्वनिधी योजना, छोट्या विक्रेत्यांना मिळणार 10,000 कर्ज. 10 तास बेड मिळाला नाही, डॉक्टरचाच मुंबईत कोरोनानं मृत्यू. बीडमध्ये 48 तासात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. सेना काँग्रेसच्या पुढाकारानं संत जनाबाईंची पालखी हेलिकॉप्टरनं पंढरपुरात जाणार. आणि आता बातमीपत्र विस्तारानं. बीड जवळील पालवण गावात शेतकरी पवार यांच्या शेतात बोर घेण्याचं काम सुरू होतं. याच दरम्यान जवळपास 200 फूट खोल गेल्यानंतर त्या ठिकाणी पाणी लागलं. या पाण्याचे फवारे तब्बल 500 फुटापर्यंत उडत होते. दुष्काळात थेंभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना त्यांच्या बोरला पाणी लागल्यानं या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या संकटापाठोपाठ दुष्काळाचं सावट देखील गडद होतोय आणि याचवेळी शेतकऱ्याकडून विहिरी आणि बोर घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान पवार यांच्या बोरला लागलेलं पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने जवळपास 1200 शेतकऱ्यांना फोन करून कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसासहित टोकन देण्यासाठी बोलवलं होतं. परंतु येथील जिनिंग बंद असल्याने सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. रस्ता रोको केला, इथं आम्ही 2-400 लोक होते, रस्त्यावर उतरलो बसलो होतो आम्ही. पोलीस येथे आले, त्यांनी सांगितलं व गाड्या हे घ्यायला होतं तुम्हाला. उठून बाहेर लोक इकडे गेले बाजूला, कोणी बोलवलं त्यांनी, बोलवलं ना, फोन केला ना, तुमचा नंबर आला, या गाडी भरून आणा. आज आम्हाला 2 दिवस झाले. गाडीचं भाडं, गाडी स्वतःची तुमची? नाही नाही, आपली नाही, गाडी भाड्याची आहे. काय भाडं? त्याला 4,000 रुपये भाडं आहे ना, आता 1,000 रुपये खुट्टी आहे. बरं, आता कधी कापून घेणार तुमचा? आज मध्येच आहे तिथं, आता कधी घेतेस तुम्हाला माहिती. त्यांच्या मनावर आहे ना आपल्या. काय तुमच्या राहण्याची जेवण्याची काय राहण्याची जेवण्याची असंच राहावं लागेल या शेडमध्ये, आता काय राहावं. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे की प्रत्येक दिवशी 200 गाड्या घेतल्या पाहिजेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जवळपास 1000 गाड्या उभ्या आहेत. 30 तारखेला 1 तारखेसाठी फोन केले लोकांना, 1196 लोकांना फोन केला सगळ्या. फोन केल्याच्या नंतर शनिवारी फोन केले आम्ही सगळ्यांना, फोन केले आणि सोमवारी पाऊस पडला रात्री. पाऊस पडल्यामुळे एवढी काही गैरसोय झाली लोकांची. मग सकाळी शेतकरी रस्ता रोकची भूमिका का घेतली? जिनिंग बंद आहेत ना. 4 दिवसापासून शेतकरी ताटकळत बसलेला आहे. याकडे जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात 2 जण ठार तर 1 जण जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 1 रोजी रात्री 10:00 घडली. गेवराई तालुक्यातील पोखरीतील जनार्दन मोगे, भारत मोगे व बाळासाहेब मोगे हे 3 मोटारसायकल क्रमांक MH23K9368 या गाडीवरून जात असताना सोमवार दिनांक 1 रोजी रात्री 10:00 तालुक्यातील कोळगाव गावाजवळ आले असता त्यांची मोटारसायकल ट्रॅक्टर क्रमांक MH23B73-10 याला पाठीमागून धडकल्याने
त्यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटला व ते तिघही रस्त्यावर जोरात आदळल्याने त्यांना जोराचा मार लागला. या झालेल्या अपघातात जनार्दन मोगे व भारत मोगे यांना जोराचा मार लागल्याने त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर बाळासाहेब मोगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावरही बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. झुंजा नेता लाईव्ह चॅनलसाठी कैलास हदगुले, गेवराई. जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून चांगल्या प्रकारे पावसाचे आगमन झाले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा सुद्धा विसर लोकांना या पावसामुळे पडल्याचे दिसून येत आहे. पाऊस झाला आणि बीडचं मार्केटही खरेदीसाठी फुलून गेलं होतं. रस्त्यावरची गर्दी पाहता असं वाटतच नव्हतं की कोरोनामुळे बीड 2 महिन्यापासून बंद आहे. दरम्यान आज सुद्धा जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. शिरूर तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या हजेरीनं शेतकरी सुकावला आहे. रायमह येथे मुसळधार पाऊस झाल्याने शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्या 2-4 दिवसापासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बीड शहरात सुद्धा आज पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80% खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयाकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईत खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे 2 वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते. रुग्णांना दिलेल्या खाटाची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी, राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान या भेटीमध्ये 4 रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडस्ट्री असोसिएशनच्या CCIच्या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की अर्थव्यवस्थेला नक्कीच वेग येईल. आम्हाला कोरोनाविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे, परंतु अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे लागेल. आज भारतानं लॉकडाऊनला मागे टाकत अनलॉकचा पहिल्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या टप्प्यात अर्थव्यवस्थेचा मोठा भाग उघडला आहे. बराचसा भाग 8 दिवसानंतर उघडेल. अर्थव्यवस्थेच्या वाढीस सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 55 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1642 झाली आहे. कोरोनामुळे औरंगाबादमध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. कैलासनगर येथील 56 पुरुषाचा सकाळी 7 वाजता घाटीत मृत्यू झाला आहे. आज सकाळपासून 4 मृत्यू झाले असून 3 घाटी आणि 1 खाजगी रुग्णालयात झाले आहेत. औरंगाबाद एकूण मृतसंख्या 82 झाली असून घाटीत 66 मृत्यू झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी भीतीदायक माहिती दिली आहे. देशात कोरोना व्हायरसचा सामुदायिक संसर्ग होत असल्याचा त्यांनी केलेला दावा सिद्धही झाला आहे. या तज्ज्ञात ICMR संशोधन समूहाच्या सदस्याचाही समावेश आहे. परंतु सरकारकडून मात्र देशात कोरोनाचा सामुदायिक संसर्ग होत नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडिओमिजॉलॉजिस्ट तज्ज्ञांनी संयुक्तपणे केलेला अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार दाट आणि मध्यम लोकसंख्या असलेल्या भागात या संसर्गाचा सामुदायिक फैलाव झाल्याचे सिद्ध झाले आहे. या स्तरावर COVID-19 नायनाट करणं अवास्तव वाटत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.